नमस्कार मित्रांनो, मी विवेक शब्दांकुरिया यूट्यूब चॅनल वर तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय. मित्रांनो, आपला संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर हेमंत देशमुख सर यांनी काही महत्वाची माहिती आज दिलेली आहे, तीच आजच्या व्हिडिओमधून आपण डिस्कस करणार आहोत. तर लगेच व्हिडिओला सुरुवात करतोय, त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, परीक्षा नियंत्रकांनी जी माहिती दिली त्यानुसार त्यांनी असं सांगितलेलं आहे की आपल्या संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या ज्या इंजिनिअरिंगच्या पाचव्या आणि सातव्या सेमिस्टरच्या एक्झाम ऑनलाईन पद्धतीने पार पडल्या होत्या, त्यांचे निकाल हे जाहीर करण्यात आलेले आहेत. पाचव्या आणि सातव्या सेमिस्टरचे निकाल 9 आणि 10 मे रोजी जाहीर झालेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेबसाईटवर, जी विद्यापीठाची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जाऊन आपले निकाल पाहायचे आहेत. हे सर्वात महत्वाचं इंजिनिअरिंगच्या सर्वच विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. तर यामध्ये बीई कम्प्युटर, बायोमेडिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर, इलेक्ट्रिकल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल प्रोडक्शन, केमिकल, तसेच बीटेकचे जे फूड आणि केमिकल टेक्नॉलॉजी विद्यार्थी, या सर्वांचे निकाल जाहीर झालेले आहे आणि या विद्यार्थ्यांनी आपले निकाल पाहून घ्यावे असं विद्यापीठाने कळवलेलं आहे. त्याचप्रकारे आणखीन जी दुसरी महत्वाची विद्यापीठाने माहिती दिली आहे त्यानुसार असं सांगितलेलं आहे की आपल्या संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या 2,13,806 विद्यार्थ्यांचं लसीकरण हे लवकरात लवकर केलं जाणार आहे. ही महत्वाची माहिती आपल्या विद्यापीठाने दिलेली आहे आणि आपल्या विद्यापीठाअंतर्गत जे 384 महाविद्यालय आहेत, या महाविद्यालयातील जे विद्यार्थी आहेत त्यांचं लसीकरण हे महाविद्यालय स्तरावरच केलं जाणार आहे. आणि या संदर्भातील जी डिटेल माहिती होती ती सुद्धा महाराष्ट्र शासनाकडे पाठवण्यात आलेली आहे. हे सर्वात महत्वाचं आपल्या विद्यापीठाने सांगितलेलं आहे आणि लवकरात लवकर आपल्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना लसी उपलब्ध होतील ही सुद्धा महत्वाची सूचना आपल्या परीक्षा नियंत्रकांनी दिलेली आहे. तर मित्रांनो, अशा 2 महत्वाच्या अपडेट आज विद्यापीठाकडून आल्या होत्या आणि त्याच तुमच्यापर्यंत मी पोहोचवल्या. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मनपूर्वक धन्यवाद.